नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गोडेगाव म्हैस बाजारात. पुन्हा एकदा आपण चरमंडेरी डेअरी फार्मवर आलेलो आहे. बघू शकता सौदे झालेले आहेत आणि आता पुन्हा एकदा मशीनचे सौदे सुरू झालेले आहेत. एकदम तगडा लॉट आलेला आहे मशीनचा पूर्ण चरमंडेरी डेअरी फार्मवर. तुम्ही एक नंबर बघू शकता. झाले चिरम साहेब सौदे? हा झाले. टाइम मशीन चेक करू का? मित्रांनो बघू शकते या मशीन झाला बघू शकते या मशीनचा व्यवहार चालू. आमच्याकडे कॅमेरा नको लावू नको. जाऊ दे जाऊ दे. मित्रांनो अजून एक चार मंडेरी पण म्हणतो. मित्रांनो बघू शकता या वगैरेचा सौदा चालू. अशा वस्तू तुम्हाला नाही मी दिल की त्याला पाहिजे पैसे मी दिले इतके मागे घेतले नाही आणि यांचे 1000 रुपये त्याला विचार केला. बरोबर बरोबर चिकित्सा बोला हॅलो. एकच मिनिट एक सौदा चालू आहे फक्त एकच मिनिट एकच मिनिट. फोटो खरं हे पा तुम्हाला पटलं तुमचे पाहुणे सरळ सरळ व्यापार सरळ 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 एक रुपयाचं जिकडे इकडे तिकडे नाही करायचं. मग आता चुकत आहे तुमच्या. मी येत का सरळ बोलत चेअरमन नकारा
एक सौदा अवधी जुगेर तुमच्या पुढे कोण अण्णा आपल्या स्वतःच्या म्हशीच्या असं बाबा हे करू माणसं हा त्यांना आलं तर समाधान लागणार आणि आज आपल्या स्वतःच्या म्हशी त्यांना जायला पाहिजे एक म्हैस आपली जाऊ दे त्यांना किती जण झाले पाच जण झाले का आपण एक दोन तीन चार आणि एक पाच मनोज काका आले बाजारात आले पंचवीस झाले चिरमन साहेब सर हा झाले मशी चेक करू सर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे मशी समोर चेक करून दिल्या जातात शेतकऱ्याला आता इकडची म्हैस आहे जे सौदा झालेलं आहे ते होऊ शकतं मित्रांनो तीन म्हशी घेतल्या तिन्ही म्हशी चेक करून घेतल्या शेतकऱ्यांनी तिन्ही गाभण आणि एकदम मोठ्या मापाच्या म्हशी आहेत चर्मन डेअरी फार्म होते अशाच प्रकारे तुम्हाला क्वालिटीचा माल उपलब्ध असतो बघू शकता म्हशींची क्वालिटी खाली तुम्ही ठेका बघू शकता कच्च्या म्हशी आहेत आणि शेतकरी युवा शेतकरी म्हशी फोडून घेतात आणि मित्रांनो चर्मन डेअरी फार्म मध्ये बघू शकता शिल्लक माल उपलब्ध आहे आपल्याकडे विक्रीसाठी त्याच्यात तीनच म्हशी विक्री झालेल्या आहेत टोटल नमस्कार मित्रांनो बघू शकता चर्मन डेअरी फार्म आलंय आणि चर्मन डेअरी फार्मवरील सगळं माल विक्री झालेला आहे आज बघू शकता क्वालिटीच्या तीन मुर्रा म्हशी होत्या तेवढे आपल्या चर्मन डेअरी फार्मवरून विक्री झाल्या चर्मन साहेब आपल्या बरोबर आहेत आणि शेतकरी आपल्या बरोबर आहेत तर आपण जाणून घेऊ कसं खरेदी सौदा विक्री झाली त्यांची तर चला तरी जाऊ नमस्कार चर्मन साहेब तर आज सौदे वगैरे झाले आहेत कुठून आले शेतकरी आपल्याकडे शेतकरी कुठून आले सातारा सातारा वाडीवरून आपल्याकडे शेतकरी आलते नमस्कार मामा आज किती म्हशी घेतल्या आपण चर्मन डेअरी फार्मवर तीन म्हशी घेतल्यात का तीन म्हशींची खरेदी केली टॉप क्वालिटीच्या मुर्रा म्हशी आहेत सर्व बघू शकता एकदम मोठ्या मोठ्या मापाच्या म्हशी आहेत म्हणजे आज बाजारातली टॉपची खरेदी म्हणलं तर काय अडचण नाही एक नंबरच्या म्हशी आहेत सर्व सगळ्या टोटल म्हशी 1,40,000 म्हशी पूर्ण मोठ्या एकदम मोठ्या मोठ्या मापाच्या म्हशी आहेत मित्रांनो म्हशी बघू शकता म्हशींची क्वालिटी एक नंबर आहे तर चर्मन साहेब ही जी म्हैस आहे तरी आपण काय बोली दिली दुधाची सगळ्यात 14 लिटरच्या बोलीत क्वालिटी बघा म्हशी कच्ची की 8 दिवस मित्रांनो ठेके बघू शकता 8-8 दिवसाच्या कच्च्या म्हशी आहेत संपूर्ण एकदम क्वालिटीच्या म्हशी आहेत शेतकरी मित्र आले तर आपण जाणून घेऊ नमस्कार दादा कसं काय वाटलं बाजार वगैरे पहिले आले होते बाजारात का पहिला वेळ पहिलाच वेळ आहे का पहिलाच वेळ आहे का चेअरमन साहेबाशी कॉन्टॅक्ट करून आले होते का कसं काय वाटलं व्यवहार वगैरे एकदम मस्त वाटलं व्यवहार किती म्हशी घेतल्यात आपण तीन म्हशी घेतल्यात तर दादा आपल्याला म्हशीत काय काय बोली दिली बाजारात आल्यानंतर अंगाची सडाची आणि बाकीची बोली दिली
दुधाची किती बोली दिली? एका टायमाला 7 लिटर, 14 लिटर प्लस चालणार आहे म्हशीत मित्रांनो, एकदम मोठ्या मापाच्या. आणि कुठल्या जातीत तुम्हाला माहिती आहे कोणची जात? मोर, एकदम प्युअर मोर जातीतल्या म्हशी आहेत. या सर्व म्हशी गोठ्यावरच्या आहेत मित्रांनो, आणि एकदम क्वालिटीच्या म्हशी आहेत, खात्रीच्या म्हशी चेअरमन साहेबांनी त्यांना दिलेल्या आहेत. तर चेअरमन साहेब, आता सध्या बाजार कसा आहे? आता पावसाळ्यात हे झाले 10-10 रुपयांनी फरक झाला. हो हो, मागच्या बाजारपेक्षा आज बाजार परत उठला. मागच्या बाजार थोडा साधारण कमी झाला. हो हो, या बाजार पाऊस चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे शेतकरी तो आनंदित. आणि शेतकऱ्यांचं कसं असतं, शेतकऱ्यांना पाऊस वगैरे व्यवस्थित झाला ना, शेतकरी लगेच भविष्य हे करतो, भविष्याचा विचार करून तो लगेच पैसे गुंतवत असतो. हो हो, आज बऱ्यापैकी मालाची खरेदी पण चांगल्या पद्धतीने. आणि आज हैदराबादचं परत कर्नाटकचे बाहेर राज्यातले पण खूप गिरायक आपल्या बाजारात सध्या आज म्हशी चाललेल्या आहेत बघू शकतो मित्रांनो. आणि बाजारात कर्नाटक हैदराबाद या साईडचे गिरायक पण आलेले आहेत. एकदम क्वालिटीचा माल आपल्या चेअरमन डेअरी फार्मर होता. आणि 1.65 या 2.65 भावाने दिलं. हे कुठं दिले? हैदराबादचे गिरायक आणि या 2 म्हशी खाली झाल्या आहेत चेअरमन साहेब. खाली झाले मित्रांनो, जोडा बघू शकता सगळे. एकदम चेअरमन डेअरी फार्म म्हणल्यानंतर क्वालिटीचं नाव येत आहे. आणि खाली झालेल्या म्हशी दिल्यात. आणि जे आपण आता साताऱ्याला दिल्यात या कशा आहेत? 8-8 दिवस कच्चे आहेत. 8-8 दिवस बाकी आहेत. आणि बघू शकता अशा प्रकारे रेट झाले मशीनची. मालाच ओरिजिनल गॅरंटीचा माल असतो आणि आपल्या नावामुळे लांबून शेतकरी त्यांचा पण समाधान झालं पाहिजे, ही गोष्ट जपतो आपण. तर चेअरमन साहेब कॉन्टॅक्ट नंबर द्या आपला. 82-08-70-20-48. आपल्याकडे पुढच्या बाजारात किती म्हशी असतील म्हणजे दावणीला? तरी कमीत कमी 10 म्हशी आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. त्यांचाही व्हिडिओ आपल्याला पुढच्या बाजारी पाहायला मिळेल. धन्यवाद चेअरमन साहेब.